हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर या लेसनमधील टेक्स्च्युअल ग्रामर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन देखील दाबा, कारण आपल्या या इंग्लिश लर्नर्स चॅनलवर इंग्लिश ग्रॅमर लेसन्स आणि पोएम्स यांचं एक्सप्लेनेशन, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉपसारख्या ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स गेट स्टार्टेड. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर फ्रॉम 10th स्टँडर्ड टेक्स्टबुक टेक्स्च्युअल ग्रामर. फ्रेंड्स, आय वुड लाईक टू थँक मिस्टर सुरेश हरड सर हू हॅज प्रिपेअर्ड दिस ग्रामर टेस्ट. चला तर आपण ही टेस्ट आता सोडवूया. मित्रांनो, या लेसनमधील काही निवडक आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली वाक्य आपण पाहणार आहोत. आय कान्ट स्टे विथ यू टू नाईट. रिराईट द सेंटेन्स युझिंग अनेबल टू. आपल्याला या वाक्यामध्ये अनेबल टू वापरायचं आहे. अनेबल म्हणजे काय? तर एखादी गोष्ट करण्यास असमर्थ असणे. अनेबल म्हणजे असमर्थ असणे, ज्याप्रमाणे एबल टू म्हणजे एखादी गोष्ट करण्यास समर्थ असणे. मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये कांट हा जो शब्द आहे त्याच्या जागी आपण अनेबल टू वापरू शकतो, कारण दोघांचाही अर्थ सारखाच आहे. फक्त अनेबल टूच्या आधी आपल्याला टू बीचं सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागणार आहे. दिलेलं वाक्य हे वर्तमानकाळी आहे. कशावरून? तर वाक्यामध्ये कांट हे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून त्यामुळे आपल्याला टू बीचं वर्तमानकाळी प्रेझेंट टेन्सचं सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागणार आहे. आय हा सब्जेक्ट आहे, त्याला अनुसरून आय ॲम अनेबल टू स्टे विथ यू टू नाईट. आणि या सेंटेन्ससाठी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, आय ॲम अनेबल टू स्टे विथ यू टू नाईट. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ते म्हणजे दिलेलं वाक्य हे नकारार्थी होतं. बघा, वाक्यामध्ये कांट म्हणजेच कॅन नॉट होतं, आणि त्याचं जे उत्तर आलेलं आहे अनेबल टू वापरून ते होकारार्थी झालेलं आहे. म्हणजेच काय? अनेबल टूचा वापर करून आपण नेगेटिव्ह सेंटेन्सचा अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. आता हे दुसरं वाक्य पहा. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड. चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना पहिल्यांदा ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला आधी पाहावं लागतं. या ठिकाणी पहा, डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु हे वाक्य वर्बल क्वेश्चन आहे, ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आपण हे कसं ओळखलं की हे वर्बल क्वेश्चन आहे किंवा हे येस ऑर नो टाईप क्वेश्चन आहे? बरोबर, ज्या वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते किंवा मॉडल ऑक्झिलरीने होते आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं, ते वाक्य वर्बल क्वेश्चन असतं. आणि वर्बल क्वेश्चन असलेल्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना इफ हे कनेक्टिव्ह घ्यावं लागतं, आणि त्याचबरोबर आस्क्ड या रिपोर्टिंग वर्बचा वापर करावा लागतो. या चार ऑप्शन्सपैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. आणि या वाक्याचा टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स, आणि सिम्पल पास्ट टेन्सचा इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट परफेक्ट टेन्स होत असतो. पास्ट परफेक्ट टेन्सची रचना काय? हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. ऑप्शन नंबर 3, आय आस्क्ड इफ शी हॅड गिवन एनी गुरुदक्षिणा टू हर गुरु. या ठिकाणी पहा, आपण सिम्पल पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्स केलेला आहे. लेट्स लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. आय डिसायडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. रिराईट द सेंटेन्स युझिंग पास्ट परफेक्ट टेन्स. मित्रांनो, एखाद्या वाक्याचा आपण टेन्स बदलतो म्हणजेच नेमकं काय करतो? तर क्रियापदामध्ये बदल करतो. आणि पहा, या वाक्यामध्ये क्रियापद आहे डिसायडेड. क्रियापदाचं ते दुसरं रूप आहे, भूतकाळी रूप आहे, म्हणून हा साधा भूतकाळ आहे. म्हणजे दिलेलं वाक्य हे साध्या भूतकाळातलं आहे, आपल्याला ते पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतरित करायचं आहे. आणि पूर्ण भूतकाळाचं सूत्र काय आहे? तर एस प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना. म्हणून याचं ॲन्सर ऑप्शन नंबर 4, आय हॅड डिसायडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. पुढील वाक्य पाहूया. She wasn't a very pleasant company. Make it affirmative. वाक्य होकारार्थी बनवा.
मित्रांनो, वाक्यामध्ये प्लेझंट हा ॲडजेक्टिव आहे आणि अफर्मेटिव करताना नॉट शब्द काढून या प्लेझंट ॲडजेक्टिवचं विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहावं लागणार आहे, म्हणजे अनप्लेझंट. मग त्याचं उत्तर येईल, शी वॉज अ व्हेरी अनप्लेझंट कंपनी, ऑप्शन नंबर 1. नाव लुक ॲट दिस सेंटेन्स, आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओवर्स टू दिस बेगर एव्हरी डे. या सेंटेन्समध्ये यूज टू हे एक मॉडल ऑक्झिलरी आहे. ज्या वेळेला आपल्याला भूतकाळातील एखादी सवय दर्शवायची असेल अशा वेळेला आपण यूज टूचा वापर करतो, पण ती सवय मात्र डिसकंटिन्यूड असते, म्हणजेच डिसकंटिन्यूड हॅबिट इन द पास्ट हे दर्शवण्यासाठी यूज टूचा वापर केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट एखादी व्यक्ती त्या काळात म्हणजे भूतकाळात करत असे, पण ती गोष्ट आता केली जात नाही किंवा त्याच्याद्वारे ती गोष्ट होत नाही हे दर्शवण्यासाठी यूज टूचा वापर होतो. म्हणजेच आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओवर्स टू दिस बेगर एव्हरी डे. ती लेखिका म्हणते, माझं शिल्लक राहिलेलं अन्न म्हणजेच लेफ्ट ओवर्स मी त्या बेगरला देत असे, द्यायची. ही तिची भूतकाळातील सवय होती, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट होती, म्हणून यूज टूचा वापर झालेला आहे. आणि वूडचाही अर्थ जवळजवळ तोच आहे, भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी वूडचा वापर केला जातो, म्हणून आपण यूज टूच्या जागी वूड हे मॉडल ऑक्झिलरी वापरू शकतो. आणि मित्रांनो, वाक्यामध्ये जर एखादी मॉडल ऑक्झिलरी असेल तर त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं, मूळ रूप वापरलं जातं, बेस फॉर्म वापरलं जातं. म्हणून त्याचं उत्तर येईल, आय वूड गिव माय लेफ्ट ओवर्स टू दिस बेगर एव्हरी डे, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट सेंटेन्स, आय एम ऑलवेज हॅपी, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. डिडंट आय, डोंट आय, एम आय ऑर आरंट आय. अँड करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4, आरंट आय. कारण दिलेल्या वाक्यामध्ये आय ॲम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, ॲड क्वेश्चन टॅगचे सगळे नियम जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा. पुढील वाक्य आहे, वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. आयडेंटिफाय द टेन्स, काळ ओळखा. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स ऑर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या वाक्यामध्ये रीच्ड हे व्हर्ब आहे आणि ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणून हा सिम्पल पास्ट टेन्स आहे, ऑप्शन नंबर 2. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल हे असर्टिव सेंटेन्स आहे. आपल्याला हे वाक्य एक्सक्लेमेटरी करायचं आहे, मेक इट एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी करताना आपण वाक्याची सुरुवात व्हॉट किंवा हाऊ या शब्दांपैकी एका शब्दाने करत असतो. मित्रांनो, वाक्यात फक्त व्हेरी असेल तर आपण हाऊचा उपयोग करतो आणि अव्हेरी असेल तर व्हॉट अचा वापर करत असतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करताना. आता या ठिकाणी पहा, अ व्हेरी आहे म्हणून सुरुवात होईल व्हॉट अ ने. आणखीन त्याबरोबरच ॲडजेक्टिवनंतर जर नाम आलेलं असेल तरी देखील आपण व्हॉट अचा उपयोग करत असतो. या ठिकाणी ॲडजेक्टिव आहे ब्युटिफुल, त्यानंतर नाऊन आलेलं आहे, नाम आलेलं आहे ते म्हणजे गर्ल, म्हणून ऑप्शन नंबर 4, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. नेक्स्ट सेंटेन्स, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ माय लाईफ. माय लाईफ या शब्दांनी सुरुवात करून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजेच काय, हे वाक्य पॅसिव व्हॉइसमध्ये लिहा. दिलेलं हे जे वाक्य आहे ते ॲक्टिव व्हॉइसमध्ये आहे आणि या वाक्यामध्ये अ बेगर हा सब्जेक्ट, चेंज्ड हे व्हर्ब आणि माय लाईफ हे ऑब्जेक्ट आहे. आणि माय लाईफ हे ऑब्जेक्ट आधी घेऊन आपण याचा पॅसिव व्हॉइस करायचा आहे. याचं उत्तर येईल, माय लाईफ वॉज चेंज्ड बाय अ बेगर, ऑप्शन नंबर 3. आणि आता आपण शेवटचं वाक्य पाहूया, शी लिव्ड अलोन इन ॲन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. ती एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती कारण तिचे आईवडील दिल्लीत राहत होते. मित्रांनो, या वाक्यातील अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो एक रिझन आहे, कारण आहे. म्हणजेच ती त्या अपार्टमेंटमध्ये एकटीच का राहत होती त्याचं ते उत्तर आहे. वाक्य साध्या भूतकाळातलं असल्याकारणाने आपल्याला वाक्यामध्ये
डिड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि क्रियापदाचं म्हणजेच मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहावं लागेल. म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, वाय डीड शी स्टे अलोन इन ॲन अपार्टमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.